मी यांना एवढं सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय, कुछ पन्ने क्या फटे जिंदगी की किताब के, कुछ पन्ने क्या फटे जिंदगी की किताब में किताब के, जमाने ने समझा दौर हमारा खत्म हो गया। अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्ष नेत्याने एक शेर या सभागृहात काहीतरी म्हणले, जरा शांत सांगते त्यांचं होऊ देत ना पूर्ण, बोला मुंडे साहेब आपण बोला। अध्यक्ष महोदय असं कसं बोलणार, आपण संरक्षण द्या, शांतता ठेवा सगळ्यांनी, मुंडे साहेब बोला आपण। जाता जाता माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी शेर पण बोलून गेले, कहते म्हणले की मेरी जिंदगी के कुछ पन्ने फट क्या गए, फाटलं ते फाटलंच, आता जुळणं नाही। पण आपल्यासाठी दादा गंभीर होऊ नका एवढं, एक शेर आहे माझ्याकडे पण, खुशबू बनकर गुलों से उड़ा करते हैं, खुशबू बनकर गुलों से उड़ा करते हैं, धुआं बनकर पर्वतों से उड़ा करते हैं, ये कैचिया तुम्ही जे लावणार आहात ना, प्रयत्न करणार आहात, कैची ये कैचिया खाक हमें उड़ने से रोकेगी, हम परों से नहीं हौसलों से उड़ा करते हैं। म्हणून अध्यक्ष महोदया आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो, पुन्हा एकदा शंभूराजे देसाई, मी याच्यासाठी पुन्हा एकदा म्हणलं की मला कुणीतरी म्हणेल या या या, पुन्हा एकदा या प्रस्तावाला अनुमोदन देतो। सकाळी स्वतः अध्यक्षांनी हे मान्य केलं होतं, आज अध्यक्ष महोदय त्यांच्या त्यांचा टर्न इन त्याला जरूर बोलू द्या, पण अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्षांनी स्वतः हे सांगितलं होतं, एक सत्तारूढ पक्ष एक विरोधी पक्ष, अध्यक्ष महोदय शंभूराजे देसाई आता ऑनलेग आहेत, त्यांचा होऊ देत, त्यांचं झाल्यानंतर मुंगट्टीवार साहेब बोलतील। आपल्या सन्माननीय अध्यक्ष महोदय, दोन मिनट आप भाई साहब, आप नहीं नहीं मला बोलू तो द्या, जाधव साहेब मला माहिती आहे आपले, आता बोलू देतोय तुम्हाला, पण तुम्ही तो बसा। आपल्याला मदत होईल, निर्णय घ्या। सन्माननीय अध्यक्ष महोदय, गेले 5 वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही विरोधी पक्षामध्ये बसत होतो, साधारणपणे अशी चर्चेची वेळ आली की शिवसेनेचा सदस्य बोलला की भाजपच्या सदस्याला संधी मिळायची, भाजपच्या सदस्याला संधी मिळाल्यानंतर माझं ऐकून घ्या आणि मग अहो काय संधी आहे तुम्ही काढून बघा, आणि म्हणून अध्यक्ष महोदय आता आमचं तीन गटाचं सरकार आहे आणि म्हणून आम्हाला तिघांना संधी द्या, आणि गमवू नका, मी तुम्हाला लावून देतो बरोबर सिस्टीम, समोराजे आता लेगवर आहेत त्यांना बोलू द्या, पण आम्ही पण मला पाहिजे आहेत, नाव आहे तुमचं, हा
अध्यक्ष महोदय आमची एवढीच विनंती आहे, आम्हाला आपल्याकडनं एवढंच क्लॅरिफिकेशन हवं आहे की या सभागृहाची परंपरा आहे सत्तारूढ पक्षाकडनं एक आणि विरोधी पक्षाकडनं एक असं आपण क्रमाने करतो, तेव्हा दोन विरोधी पक्ष होते आणि दोन सत्तारूढ पक्ष होते त्याप्रमाणे ते आपण करायचो अध्यक्ष महोदय, पण सत्तारूढ पक्ष झाला की विरोधी पक्षच यायचा आणि फक्त पहिला राऊंड जो असायचा तो पहिला राऊंड विरोधी पक्ष नेते, राष्ट्रवादीचे नेते, काँग्रेसचे नेते आणि भाजपचे पहिला राऊंड, आणि त्याच्यानंतर एक सत्तारूढ पक्ष एक विरोधी पक्ष असंच आहे या सभागृहाची परंपरा आहे। मला सभागृहाने एकोशीचं सहकार्य केलं पाहिजे, आज सत्ता पक्षाचा पण ठराव आहे। जाधव साहेब, जाधव साहेब, जाधव साहेब आपल्या